महत्वाची बातमी बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे अज्ञात व्यक्तींकडून आरोपीच्या घराची तोडफोड करण्यात आली आहे तर दुसरीकडे बदलापूरच्या नराधमाचं चोवीसाव्या वर्षापर्यंतच तीन लग्न झाल्याची माहिती त्याच्याच गावात राहणाऱ्या ग्रामस्थांनी दिली आहे अक्षय शिंदेला तिन्ही पत्नी सोडून गेल्याचंही ग्रामस्थांनी सांगितलंय तर अक्षय शिंदे आपल्या कुटुंबासोबत बदलापूर पूर्वेतील खरवई गावात राहत होता घटनेनंतर अक्षयचं कुटुंब खरवई गावातून गायब झालंय बदलापुरातल्या एका शाळेत दोन लहान मुलींचं लैंगिक शोषण करून त्यांच्यावरती अत्याचार केल्याची घटना घडलेली गट होती आणि त्यामधील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केलेली आहे मात्र संपूर्ण बदलापुरामध्ये एक संतापाचं वातावरण आहे काल सुद्धा इथे मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको आपण पाहिला सुद्धा प्रकार घडला आणि त्यानंतर जवळपास आठ ते नऊ तास रेल रोको सुद्धा पाहायला मिळालेला होता मात्र बदलापुरापतल्याच खरवई गावामध्ये अक्षय शिंदेचं जे घर आहे तिथे सुद्धा जमावकडून तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार जो आहे तो आता समोर आलेला आहे अक्षय शिंदेचं हेच खरवई गावातलं घर आहे जिथं आपण पाहतोय आतली दृश्यही पाहतोय फॅन सुद्धा अगदी तो मोडून काढण्याचा प्रयत्न प्रयत्न जो आहे तो झाला पाहायला मिळतो तर खालच्या बाजूला टीव्ही सुद्धा फोडून खाली जमिनीवरती पाडण्यात आल्याचे दृश्य जे आहे ते पाहायला मिळत आहेत अगदी खालच्या बाजूला आपण पाहिलं तर घरातलं सगळं साहित्य जे आहे ते अस्तव्यस्त पडल्याचं पाहायला मिळत आहे पोलीस एकीकडे त्यांचं सगळी कारवाई जी आहे ती करतायत दुसरीकडे एसआयटीने आज तपासायला सुरुवात केलेली आहे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्या दर्जाचे अधिकारी आहेत त्यांना या सगळ्या प्रकरणाची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्या आय पी एस अधिकारी आरती सिंह सध्या बदलापुरामध्ये ठाण मांडून आहेत आणि त्यांच्यासोबत एक एसीपी दर्जाचा अधिकारी त्याचबरोबर एक पी आय आणि एक एपीआय दर्जाचा अधिकारी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतायत मात्र दुसरीकडे या सगळ्या प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधामध्ये कुठेतरी संतापाची लाट आहे आणि ती वेगवेगळ्या पातळीतून व्यक्त होताना पाहायला मिळते अक्षय शिंदेच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तोडफोड करून नासधूस करण्याचा प्रयत्न झाल्याचं सुद्धा आता पाहायला मिळत आहे मात्र सध्या अक्षय शिंदे हा पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहे मात्र त्याचं कुटुंब सध्या त्याच्या घरामध्ये पाहायला मिळत नाहीये अमित शिगवन सोबत कृष्णा सोनारकर टी व्ही मराठी बदलापूर